टर्मला रोहित पण आला. असं ते सगळ्याला रोहितला म्हणलं की काही इथं आपला पुण्या जिल्ह्यात नको, तो आपल्या शेजारच्या नवीन जिल्ह्यात जा, मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली. मी साहेबांना सांगून घेतली, साहेब पहिल्यांदा म्हणले, नंतर पुन्हा साहेब म्हणले नाही मला काहीतरी योग्य वाटत नाही. आता तो त्यांचा अधिकार आहे. भावंड असेपर्यंत सगळं, पुरुष मंडळी असेपर्यंत घर एक असतं. पण एकदा का काही घड्याळ आणि ह्याच्याबद्दल विनंती करावी या उद्देशानेच मी आपल्याला भेटण्याच्या करता आलेलो आहे. आचारसंहिता सुरू झाल्यानंतर त्याला फार मर्यादा पडतात. इतके वाजले प्रचार बंद करा, खर्च कोणी केला, काय केला, अमकं झालं, ते फार डोक्याला ताप असतो. आणि दुसरी गोष्ट, एक बारामती करून तुम्ही लक्षात घेतली असेल, पूर्वी काय व्हायचं, सुरुवातीला साहेब काम करायचे, तुम्ही त्या पद्धतीनं त्यांच्या पाठीशी उभं राहायचा. नंतर अप्पासाहेब काका आले, अप्पासाहेब काकांनी जीवाचं रान करून त्यांना शक्य असेल, डॉक्टर बोलट्यांना तर खूप कामामध्ये ते हॉस्पिटलला वेगवेगळ्या पद्धतीनं सिद्धिविनायक वगैरेच्या बाबतीमध्ये मदत करण्याचं काम हे अप्पासाहेब काकांनी केलं. त्याच्यानंतर मला राजकारणाची गोडी होती म्हणून मी आलो. त्याच्यानंतर माझ्यावर जबाबदारी साहेबांनी टाकली. त्यानंतर सुप्रियाला वाटलं की आपण पण या क्षेत्रामध्ये यावं. अशा पद्धतीनंतर गेल्या टर्मला रोहित पण आला. असं ते सगळ्याला रोहितला म्हणलं की काही इथं आपला पुण्या जिल्ह्यात नको, तो आपल्या शेजारच्या नवीन जिल्ह्यात जा, कर्ज जामखेडला. त्यातून लोक म्हणतील यांच्याशिवाय काय दुसरं कोणी दिसतंय का, नाही त्याच्यावर त्याला आपल्याला कर्ज जामखेडला पाठवलं. तिथंही त्याने चांगलं काम चालवलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना चाललं सगळं व्यवस्थित होतं. परंतु काही बाबतीमध्ये मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली. मी साहेबांना सांगून घेतली, साहेब पहिल्यांदा म्हणले, नंतर पुन्हा साहेब म्हणले नाही मला काहीतरी योग्य वाटत नाही. आता तो त्यांचा अधिकार आहे, कारण त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सगळेजण पुढे गेलो. पण हे सगळं होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही, कारण ते आम्ही परिवार एक होतो, त्याच्यामुळे काही अडचण नव्हती. आता काय व्हायला लागलं की थोडस दोन पार्ट्या झालेल्या आहेत. आणि आता पवार मंडळी दोन्ही बाजूची सगळ्यांना येऊन भेटायला लागली, सगळ्यांची विचारपूस करायला लागली. त्या ठिकाणी मधून अधून कसं चाललंय, तुमचं काय चाललंय, कधी यायची पण नाही, म्हणजे कुणाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं पण फार यायची नाही. परंतु आता साड्या द्यायला लागली, स्टीलची गवेली द्यायला लागली, टिफिनचे डबे द्यायला लागले. डबे मोकळे असतात पण टिफिनचे असतात. असं बरंच काय काय चाललेलं मला कानावर येतं. पण यांनी एखादी केलं की ती दुसरी लगेच हट्टाला पेटते की ती करते. म्हणजे ते म्हणतात ना की भावंड असेपर्यंत सगळं, पुरुष मंडळी असेपर्यंत घर एक असतं. पण एकदा का काही सध्या नवरात्र स्त्री शक्तीचा आदर केला पाहिजे, मातृशक्तीचा स्त्री शक्तीचा जागर केला पाहिजे. त्याच्यावर मी त्यांना सगळ्यांना नवरात्राच्या मनापासून शुभेच्छा देतो. पण हे जे काही चाललंय ते माझं मला पण शांत असतानाही काय चाललंय, कशा करता चाललंय, कुणाला काय मिळवायचंय, मला तर काही त्याच्यात समजलं नाही. मी तर पक्कमध्ये ठरवलं नव्हतं की जाऊ द्या मरू द्या, आता भरपूर केलेलं आहे आपलं आपलं हे करावं. परंतु शेवटी लोकांचा रेटा, कार्यकर्त्यांचा रेटा, आणि एक लोकांना वाटतं की बाबा हा काहीतरी करून दाखवेल, हा आजपर्यंतचा तुम्हाला आलेला अनुभव. आणि या दृष्टिकोनातनं मी त्याच्या संदर्भातला पुन्हा विचार करायला लागलो. नाहीतर काही काही ठिकाणी मी सुतवाच पण काय केलं होतं ते तुम्ही बघितलं. काही डॉक्टरांनी पण मला फोन करून सांगितलं काय तुमच्या मनामध्ये, म्हटलं काही ना बाबा, शेवटी प्रत्येकाने कुठं ना कुठं थांबावं लागतं. जसं आता डॉक्टर राजे थांबलेच ना, का डॉक्टर राजे अजून एवढं सकाळी जेवढं झेपेल तेवढं करतात. तेवढं आपल्या तब्येतीला जेवढं झेपेल तेवढं करायचं. मग तसं काही कुणाला काहीच वाटायचं कारण नाही. परंतु याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली आपली भूमिका, आपली आपली इच्छा, आपली आपली मतं मांडण्याचा पूर्ण त्या ठिकाणी अधिकार आहे. पण या निमित्तानं कधी नव्हे तर सायकली देखील राजगुरु सायकली पण वाटायला लागलेत, कुठे काय करायला लागलेत. मी तर आपलं बघत असतो, म्हटलं चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे.
आणि तुम्ही पण सांगा तुमच्या पेशंट लोकांना काही काळजी करू नका, सदोष पासून आजपर्यंत काही मिळालं नाही, आता देत आहेत तर घ्या जेवढं मिळेल, काही सोडू नका, त्यांना पण इतके वर्ष मतं देत आलेलो आहे काय होत दिलं म्हणून, असं सरळ तुमच्या पेशंटला सांगा, तुम्ही नका करू ते काही। परंतु मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु तुम्ही मनात आणल्यानंतर अनेक पेशंटला तुम्ही समजावून सांगू शकता, मागच्या वेळेसची गोष्ट वेगळी होती, बऱ्याच जणांनी किंवा साहेबांच्या वयाचा विचार करता सुप्रियालाच आपण मतदान केलं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता हीच बारामतीकरांनी त्या ठिकाणी ठरवलेली होती आणि त्या मानसिकतेतनं सगळ्यांनी मतदान केलं। आणि शेवटी मतदाराला तो प्रमुख आहे, त्याला काय करायचं आणि कुठं मतदान करायचं हा त्याचा अधिकार आहे। पण मी म्हणून म्हणलं की भाऊ मला मागचं काही आता त्या ठिकाणी काढायचं नाही, मी एका ठिकाणी बोललो पण की वास्तविक मी सुप्रियाच्या विरोधात उमेदवार द्यायला नको होता घरातला, परंतु ते माझ्याकडनं चूक झाली ती मी मान्य केलेली आणि तशा पद्धतीनं मी ठरवलं आणि पुढे चाललोय। आज मला तुम्हाला भेटून पुन्हा पुढे पण पुण्याला जायचं आहे, कारण उद्या सकाळी 6:30 मला कार्यक्रम आहे, कारण आता आचारसंहिता आल्यामुळं बरेच 30-35 भूमिपूजन उद्घाटन वेगवेगळ्या महानगरपालिकेत वगैरे आम्हाला सगळ्यांना करायची। उद्या कोल्हापूरला पण आम्ही एक खूप मोठं मेडिकल कॉलेज हे कोल्हापूरला त्या ठिकाणी करतोय,